बँकांचा भक्कम हात, गरजवंतांना अर्थपूर्ण साथ, सोने तारण कर्जासाठी विश्वसनीय नाव पवन अर्बन निधी लिमिटेड पलूस, मान्सून स्पेशल मुदत ठेव योजना, 5,000 रुपये पासून पुढे रक्कम भरा आणि 15 महिन्याच्या मुदतीसाठी मिळवा 10% व्याजदर, कालावधी 10 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022. अधिक माहितीसाठी भेटा पवन अर्बन निधी लिमिटेड पलूस, तहसील ऑफिस समोर पलूस, 90 67 62 26 26 आणि 73 57 73 23 23. नमस्कार, मी नूतन, आपण बघताय पलूस न्यूज एक्सप्रेस. पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर व आमदार अरुण लाड यांच्या निधीतून चोपडेवाडी, सुखवाडी, भ्रमनाळ, खटाव या ठिकाणी 60 लाखांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये चोपडेवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 10 लाख, बंदिस्त गटार करणे 5 लाख, सुखवाडी येथे बंदिस्त गटार करणे 5 लाख, खटाव येथे रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख, अशोक कर्नाळी वस्ती भ्रमनाळ येथे जैन वस्ती समोर अंतर्गत भुयारी गटार बांधणे 3 लाख, रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवणे 10 लाख, भ्रमनाळ जिल्हा परिषद शाळा येथे स्वच्छतागृह बांधणे 8,75,000 अशा कामांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदचा कार्यकाळ संपला पण सुरेंद्र भैया वाळवेकर यांचा काम करण्याचा कार्यकाळ अजून संपला नाही असे प्रतिपादन शरद भाऊ लाड यांनी भ्रमनाळ येथे बोलताना व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मोहन पाटील, विजय पाटील, किशोर महिंद, उल्हास ऐतवडे, संभाजी महिंद, किशोर तावदर, प्रमोद ऐतवडे, रवी यादव, महादेव मोरे, किरण माने, सुखवाडी येथील अनिकेत जगताप, रमेश यादव, भ्रमनाळ येथील संजय पाटील, सुहास पाटील, आकाश गावडे, सुभाष तमा वडेर, भाऊसाहेब वडेर, सादगोंडा पाटील, शेतकरी नेते संदीप राजोबा, अशोक पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.